मला ना शाळेत जाण्यापेक्षा शाळा बुडवायला फार आवडायची. तर अशीच दोन छोटी मुलं आता इथे येणार जी शाळा बुडवून गप्पा मारत बसले. बघूया त्यांच्यात काय गप्पा चालल्यात. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात ईस्टर्न एक्सप्रेस हायवे मधून विजय पटवर्धन आणि मेघना एरंडे जोशी. स्थळ आलं होतो. पण तिच्या नशिबात हेच माकड लिहिलं होतं. आई म्हणते असं मी नाही. लग्न का करतात मला पण तेच कळत नाहीये. मी एकदा बाबांशी बोलत होतो. तू तुझ्या बाबांशी रोज बोलतो? हो. किती मज्जा. आणि तू कधी कधी खूप बिझी असतात ना ते. मी बाबांना म्हटलो सुद्धा माहितीये का, बाबा कशाला उगाच या कटकट्या बाईशी लग्न केलंय. इतकी जर हाऊस होती तर भाईंदर रोडला एखादी खोली घेऊन ठेवायची ना. आमच्या शेजारच्या एका माणसानी एक बाई ठेवली. तेच मी त्याला विचारलं तर त्याने माझ्या कानाखाली ठेवली. मला काय वाटतं लोक असतात ना ते
छोटी छोटी मुलं व्हायला ना लग्न करतात. काय सांगतेस? हा असा माझा अंदाज आहे. तू कसा अंदाज बांधलास? म्हणजे बघा, ह्या लोकांच्या घरामध्ये मुलं आहे, ऑलरेडी त्यांच्या घरामध्ये लग्न झालेले आई बाबा पण आहेत. चल 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 चल, तसं नाही तसं नाही, मुलं होण्यासाठी लग्न नाही करावं लागत काही, मुलं चुकून होतात. माझे बाबा मला सारखे म्हणतात. हो चालेल आहेत माझे बाबा, माहिती मला म्हणतात तुला जन्म दिला ही माझी चूक झाली. मी ना माझ्या आईला विचारलं, ए आई ए आई ए आई पुढे सरक. ओके ए आई ए आई. अगं म्हणजे पुढे बोल. भाऊ घरात नसतात ना, मग मी आईला विचारलं की मी कशी आले, तर माझी आई म्हणाली ती झोपली होती. बाबा आले, बाबांनी आईला उठवलं, त्यांच्या हातात एक पिशवी होती आणि त्या पिशवी मध्ये काय होत माहितीये? छोटूशी मीच होते. पण तू त्या पिशवीत कशी काय गेली? मी आईला विचारलं ना, ती म्हणाली सांताने मला असं त्याच्यामध्ये क्लॉज केलं आणि दरवाजाच्या बाहेर ठेवलं. खोटं खोटं खर हे खोटा, सांता क्लॉज कडे मुलंच नसतात. अरे किती असतात, फोटोत बघितलं नाही? असं नाताळ मध्ये वाटतो तो मुलं वाटतो. फोटो मध्ये दिसत ते सगळे जण म्हणतात आम्ही गरीब आहे ना. मी म्युन्सिपालिटीच्या शाळेत जातो, तिथे सांता क्लॉज नाहीये. हो येतो. दादानी सांगितलं, मी दादा विचारलं, ए दादा ए दादा पुढे सरक. ए दादा पुढे बोल. दादा सांता क्लॉज मुलं कुठून आणतो? तो म्हणाला क्रॉफर्ड मार्केट मध्ये लॉट मध्ये मिळतात. हाताला काय घाण लागले? चल हॉस्पिटल मधन मुलं आणतात माहितीये. हॉस्पिटल? हो मी बघितलं ना, बायका अशा एकट्या एकट्या जातात आणि मग मूल घेऊन येतात. काय झालं? ए बाळ खोट आहे. आपण ना दोन महिने आधी रिक्वायरमेंट द्यायची असते, मुलगा हवा का मुलगी, मग ते त्याप्रमाणे बनवतात. असं कसं बनवतात? गणपती कसा बनवतात? पण गणपती मूर्ती असते ना, बाळ तर जिवंत असत. ते काय करतात माहिती का? आधी अशी मुलं बनवतात. डोळा का डोळा? असं बनवलं ना की मग म्हाताऱ्यांना हॉस्पिटल मध्ये घेऊन येतात. मग म्हाताऱ्यांचा जीव काढतात आणि मुलांमध्ये टाकतात. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. काय असं कसं टाकतात? हा आपण नाही का एका खेळण्यातनं सेल काढून दुसऱ्या खेळण्यात टाकतो आणि चालू करतो, तसं ते मुलं चालू करतात. आणि मुलगी असेल तर? मनही चालू करत, कारण मुली आधीच चालू असतात. काय झालं आपल्याला कुठून आणलंय? नाही खरं सांगू का, हे आपले आई बाबा खोटं बोलतात माहिती का? खरं तर तेच आपल्याला जन्म देतात.
चल शक्यच नाही का माझे आई बाबा मला जन्म देऊच शकत नाही त्यांना माझ्याकडे बघायला वेळ नाहीये जन्म द्यायला कुठून वेळ असणार मी जेव्हा स्कूल मध्ये जाते ना तेव्हा बाबा झोपलेला असतो तो ऑफिस मध्ये येतो तेव्हा मी झोपलेली असते तुला माहितीये मी माझ्या बाबाचा फोटो आहे ना असे जवळ घेऊन झोपते का तुला त्यांची खूप आठवण येते नाही मला भीती वाटते कसली मी बाबांचा चेहरा विसरली तर दूरदेशी गेला बाबा दूरदेशी गेला बाबा गेली जोडीसाठी आणि सगळ्या आई बाबांच्यासाठी जोरदार टाळ्या स्वप्नील सर मेघना किती गोड मुलगी होती मी काय सांगू म्हणजे तिचे लाड करू का तिला कडेवर घेऊ का तिला खायला खाऊ आणून देऊ का चॉकलेट देऊ का तिला झोपाळ्यावर बसवू का काय करू मी प्रेमात पडलो या मुलीच्या आणि देव करो आणि प्रत्येक कुटुंबामध्ये असं एक अशी एक मुलगी जन्माला येईल फक्त आवाजाच्या जादूने आणि गमतीने तू आमच्या समोर ऍब्सल्युटली एक सहावीतली मुलगी उभी केलीस मेघना आणि विथ नो ऑफेन्स मेंट आम्हाला असं वाटलं की डोळे बंद करून तुझा अभिनय न बघता फक्त तुझा आवाज ऐकत राहावं आणि त्या मुलीच्या प्रेमात पडत राहावं फार गोड मेघना क्या बात आहे विजय तू दर आठवड्याला मला वाटतं की एज बार तोडतोयस मागच्या आठवड्यात तू म्हातारा माणूस झाला होतास या आठवड्यात तू सहावीतला आठवीतला मुलगा झालायस चांगलं आहे म्हणजे हा प्रवास करत राहावं यात काही गैर नाही खूप छान तुम्ही फार गोड ऍक्ट केलात आणि शेवटच्या एक मिनिटात तुम्ही हिंदीमध्ये म्हणतात ना की हसते हसते आग भराई तसं हसता हसता चटकन आम्हाला असं टचकन डोळ्यात पाणी आणलं फार गोड भावनेची जाणीव करून दिलीत थोडंसं विषयांतर होतंय पण मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आईला अनन्यसाधारण महत्व आहे आणि अनन्यसाधारण महत्व आईला दिलं जातं दिलं गेलंच पाहिजे आई ही जगतजननी आहे त्याच्यात काही गैर नाही पण या सगळ्यात मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला एक थँकलेस हिरो आपला बाप आहे आणि मला असं वाटतं की या निमित्ताने या ऍक्टच्या निमित्ताने आपल्या परिवाराच्या निमित्ताने जगातल्या सगळ्या वडिलांसाठी एकदा टाळ्या व्हायला पाहिजे कारण तो आपल्या आईच्या मागे खंबीरपणे उभा असतो तो आपल्या आईला सेंटर स्टेज घेऊ देतो आपल्या आईचं महत्व आपल्या आईचं महात्म्य कुठेही कमी न करता तो सतत तिच्या मागे तिला धीर देत असतो सो दॅट ती आपल्याला धीर देऊ शकेल आणि मला असं वाटतं की एक खूप अनसंग हिरो ज्याला आपण म्हणतो ना तो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला आपला बाप आहे तर आणि मला असं वाटतं की या परफॉर्मन्समधला पण अनसंग हिरो जो आहे जो बापपणा या परफॉर्मन्समधला होता तो शेवटच्या अर्ध्या एक मिनिटात होता आणि त्या बापाला आणि या बापाला माझा सलाम Ashwin ma'am. I'm emotionally completely moved, you can say that. And you can see it. Mala tumhi baghu shakta ki I am speechless completely. Yeah, but I would love to have two kids like you too. Mala tumcha sarke don gundas baal khup avadtil ani ti shaala chukun ashe jeva garden madhe bhatkat astil teva mi tanna hi dein. Wow! सो मच एक गोष्ट इथे नक्की आवर्जून सांगायची वाटते की जेव्हा आम्हाला रिहर्सल आम्ही करत होतो त्या माझी 1.5 वर्षाची छोटी मुलगी इरा मी माझ्या सासू सासऱ्यांकडे ठेवून आले ते सांभाळत आहेत मला तिची आठवण येत होती आणि विजयची मुलगी आजारी आहे तो 15 दिवस तिला भेटला नाही आहे त्यामुळे आमच्यासाठी हा ऍक्ट करणं खूप
आणि तेव्हा आमच्या डिरेक्टरनी सचिनजींनी सांगितलं प्लीज आधीपासून तू असा इमोशन रडू रडू करू नका, तो इनोसेंटली करा. आणि आम्ही त्यांचं ऐकलं आणि इट वर्क. तुमचा हा ऍक्ट बघून विजय तुमची मुलगी अशी चटकन बरी होणार आहे. आणि मेघना हा तुझा हातखंडा आहे, ही तू एक्सपर्ट आहेस. आणि व्हॉइस मॉड्युलेशन हे काय असतं ह्याच्यामध्ये मेघनाचं नाव घेतल्यानंतर सगळेजण म्हणतातच, पण त्यामध्ये एक जे ते लाफ्टरचं तुम्ही काहीतरी केलं त्याच्यामध्ये, म्हणजे खरंच त्याच्यामध्ये खूप कंट्रोल लागतो. एकदा करून बघूया का आपण, म्हणजे थोडस जर इमोशनल सीन झालं आहोत आपण ते थोडं काम डाऊन होईल. एकदा हसून दाखवा ना ते असं काय. आणि हे लाफ्टर आणि हे लाफ्टरचं मीटर ते असं लाऊड वरतीच असू दे सगळ्या या जगातल्या मुलांसाठी. दे शुड ऑलवेज कीप लाफिंग ॲज ब्युटिफुली ॲज मेघना. सो आणि विजयजी तुम्ही खूप छान, तिला तोडीस तोड असा तो एक व्रात्य मुलगा खूप छान तुम्ही प्ले केलात. आता चुपचाप घरी जा, अभ्यासाला बसा, पण त्याआधी एक कणस खा. थँक्यू. हो तरी छोटी मुलगी आणि हा जावळ काढलेला मुलगा सगळ्यांनाच आवडलेला आहे. बघूयात मग आता किती गुण मिळत आहेत. समजेल सर. 10-10 शाळा सुटली.